नवनिर्माण सेना की ओर से सभी मंदिर खुले करने की मांग को लेकर शहर के टेकड़ी मंदिर परिसर में घंटानाद आंदोलन किया गया। राज्य सरकार ने भले ही राज्य भर में अनलॉक किया हो, मगर महाराष्ट्र के मंदिर अभी शुरू करने की अनुमति नहीं दी है। इस मांग को लेकर अब राजनीति गरमा रही है। पहले भाजपा और अब महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने भी इस मांग को लेकर राज्य सरकार को आड़े हाथों लिया है। मनसे की ओर से शनिवार को शहर के टेकड़ी गणपति मंदिर परिसर में घंटानाद आंदोलन किया गया। मनसे की मांग है कि राज्य सरकार ने जल्द से जल्द मंदिर शुरू करे। प्रसाद की आपला माहिती आहे, कोरोनाची परिस्थिती सुधारली असताना सुद्धा हे जे निष्क्रिय सरकार आहे महाराष्ट्रातलं, यांनी अजूनही मंदिरं उघडलेली नाही आहेत। अनेकांची श्रद्धा तिथे आहे असं असताना मंदिरं अजूनही बंद आहेत, आणि केवळ मंदिरच बंद नाही तर मंदिरावर अवलंबून जे छोटे व्यावसायिक आहेत, हारफुलवाले असतील, प्रसादवाले असतील, इतर जे व्यावसायिक आहेत छोटे मोठे, की ज्यांचं जीवन त्यांच्या त्या व्यवसायावर अवलंबून आहे असं असताना आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, आणि त्या या सगळ्या गंभीर परिस्थितीची दखल केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेली आहे, आणि या निर्जीव निष्क्रिय सरकारला इशारा दिलेला आहे की आता त्वरित लाखो भाविकांची श्रद्धा असलेलं मंदिरं सुरू करावे, आणि मंदिरं सुरू करण्याबरोबरच जे छोटे व्यावसायिक आहे त्यांचे व्यवसाय सुरू व्हावे, जेणेकरून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही। आणि म्हणून आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आज आमच्या नागपुरातील सर्व महाराष्ट्र सैनिकांनी हे जबरदस्त घंटानाद निदर्शने आंदोलन या टेकडी मंदिर परिसरामध्ये केलेला। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।